अनेक मालिका सिनेमे आणि बिग बॉस रियालिटी शो मधून घराघरात पोहोचलेल्या प्रसाद जावादे आणि अमृता देशमुख यांनी 18 नोव्हेंबर 2023 रोजी लग्नगाठ बांधली. सोशल मीडियावर त्या दोघांच्या लग्नाची चांगलीच चर्चा रंगली होती. तसेच त्यांचे लग्नाआधीचे आणि लग्नानंतरचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले, त्यामुळे त्यांच्यातील हे सुंदर नातं पाहून साऱ्यांनीच त्यांची स्तुती केली. पण आता लग्नाला 6 महिनेही झाले नाहीत तर त्यांच्यात दुरावा आला आहे. पण हा दुरावा त्यांच्या मतभेदामुळे किंवा मनभेदामुळे नाही तर कामामुळे झाला आहे. लग्नानंतर अगदी काहीच दिवसात हे दोघे पुन्हा कामावर रुजू झाले. अमृताला नुकताच नाटक विभागातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. तर दुसरीकडे प्रसाद सध्या त्याच्या पारू या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या मालिकेत तो आदित्य श्रीकांत किर्लोस्कर ही भूमिका साकारत आहे. पण या मालिकेचे शूटिंग सातारा येथील परळी या गावात सुरू आहे, त्यामुळे प्रसाद आणि अमृता यांचं भेटणं देखील क्वचितच होतं. त्यामुळे सध्या ते दोघे आफ्टर मॅरेज लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप अनुभवत आहेत. प्रसादची पारू ही मालिका आणि त्याची भूमिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा.